नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। विजयोत्सव टाळून हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी काढली होती शेती पाण्यासाठी यात्रा। शेअर बाजारातील हाहाकार सुरूच, निर्देशांक 1800 अंकांनी कोसळला। कोरोनामुळे निवडणुका 3 महिने पुढे ढकला, राज्य सरकारची आयोगाला शिफारस। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामार्फत मिरज पंढरपूर दरम्यान विद्युत रेल्वे गाडीची चाचणी घेण्यात आली। शनिवारी सायंकाळी 7 वाजता घेण्यात आलेली ही चाचणी यशस्वी ठरली आहे। सांगलीच्या रसिला रोडच्या फुटपाथवरील अतिक्रमणे मनपाने हटवली। फुटपाथवरील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा कारवाई, आयुक्तांचा इशारा। महापालिका रिसालोर रोडवर जे ट्रॉफिक आपलं ट्रॉफिक जुनं ट्रॉफिक ऑफिस आहे त्या ठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या हातगाडीवाल्यांचे उचलण्यात आलेले आहेत। नागरिक व सदस्यांच्या तक्रारीनुसार आयुक्त साहेब कावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली फुटपाथवर जे अतिक्रमण केलेली गाडी आहेत ती गाडी उचलण्यात आलेली आहेत। आणि नागरिकांना काय बोल विनंती नागरिकांना एक विनंती आहे की फुटपाथ रिकामी ठेवून महापालिकेला सहकार्य करावं। वीरेंद्र सिंह यादव वय वर्षे 68 राहणार नागाव फाटा यांचा मृत्यू जुन्या फुफ्फुसाच्या विकारामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर BC केम्पी पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळी यांनी आज दिली आहे। त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मृत यादव हे रविवारी दिनांक 15 मार्च रोजी पहाटे 4 वाजता ते श्वसनाचा त्रास असल्यामुळे गंभीर अवस्थेत CPR रुग्णालयात दाखल झाले होते। दिनांक 8 मार्च ते 12 मार्च या कालावधीत हरियाणा, दिल्ली, पुणे, कोल्हापूर असा प्रवास केला होता। या रुग्णास पूर्वीपासून असलेल्या जुन्या फुफ्फुसाच्या आजाराचा कोल्हापुरात आल्यानंतर जास्त त्रास जाणवू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल झाले, त्यानंतर CPR मध्ये दाखल झाले होते। या रुग्णाचा प्रवास हा हरियाणा, दिल्ली, पुणे, कोल्हापूर अशा ठिकाणाचा असल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन पुणे येथील NIV संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते। CPR मध्ये व्हेंटिलेटरच्या सहाय्याने उपचार सुरू होते। उपचारादरम्यान रविवारी 15 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला। मृत वीरेंद्र सिंह यादव हे कोरोना संशयित रुग्ण या व्याख्येत बसत नसल्यामुळे त्यांच्या स्वॅब नमुन्याची तपासणी करण्याची आवश्यकता नाही असे पुण्यातील NIV संस्थेने कळविले आहे। त्यामुळे तो संशयित कोरोना रुग्ण नाही, त्यांचा मृत्यू जुन्या फुफ्फुसाच्या विकारामुळे झालेला आहे। शिवसेनेचे माजी खासदार हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे रविवारी दिनांक 15 रोजी पुण्यात झाले निधन। त्यांच्या अंत्यविधीस राज्यातील मान्यवरांसह आप्तेष्ट मित्रमंडळी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक होते उपस्थित। त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगताना अनेकांना गहिवरून आले। तालुक्याच्या राजकारणात व समाजकारणात सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य व गरिबांच्या हृदयाचा ठाव घेऊन लोकोपयोगी कामांना प्राधान्य देणारे हिंदूराव हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते अशी भावना अनेकांनी केली व्यक्त। सातारा जिल्ह्यातील पहिला शिवसैनिक खासदार म्हणूनही त्यांची स्वतंत्र ओळख आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांच्या PhD करण्याची इच्छा महिनाभरापूर्वी केली होती जाहीर। आता त्यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही PhD करण्याची केली आहे इच्छा व्यक्त। 2 पवारांवरील PhD अभ्यास त्यांना झेपणार का अशी चर्चा त्यांनी सुरू केली आहे। काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केल्याने मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार मोठ्या संकटात सापडले आहेत। आजच सोमवारी कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे। अधिवेशनाला सुरुवात झाली असून राज्यपाल यांचे अभिभाषण झाले आहे।
राज्यपाल लालजी टंडन यांनी सर्व आमदारांना शांतता राखण्याचे आवाहन करत लोकशाहीला धोका निर्माण होईल असे कृत न करण्याची केली आहे विनंती. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत सांगली जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा महाविद्यालयांना आता 15 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. फक्त 10वीचे पेपर वेळेत होणार आहेत. राज्यातील महापालिका नगरपालिका नगर परिषद क्षेत्रातील शाळांना सुट्टीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून त्यातून ग्रामीण भागातील शाळा महाविद्यालये वगळण्यात आली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत ग्रामीण भागातही सुट्टी जाहीर केली असून त्यांचा हा निर्णय सांगली जिल्ह्यासाठी लागू असणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये आयोजित केलेल्या डॉ. पतंगराव कदम गुणवत्ता विकास परीक्षांनाही ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आलेला आहे. गोव्याचे विद्यमान राज्यपाल आणि जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी वादग्रस्त विधान केले आहे. बागमतमध्ये भाषण करताना त्यांनी एकूणच राज्यपालांना काही काम नसते तर काश्मीरचे राज्यपाल सतत दारू पीत असतात असे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मलिक हे उत्तर प्रदेशमधील आपल्या मूळ गाव असलेल्या बागमतच्या दौऱ्यावर होते. या ठिकाणी बोलताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी देशातील राज्यपालांच्या कामाविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात 5,743 लोकांचा बळी घेतला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी अमेरिकेत संशोधन सुरू असून कोरोना लसीची चाचणी मानवावर करण्यात येणार आहे. ही चाचणी यशस्वी होईल असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला आहे. चाचणी यशस्वी झाल्यास जगभरात या लसीचे वाटप करण्यात येईल असे अमेरिकेच्या द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थतर्फे सांगण्यात आले. सिएटल येथील कॅन्सर परमनंट वॉशिंग्टन हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कोरोनावरील लसींचे संशोधन सुरू आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2,794 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 56 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आज 16 मार्च रोजी मानवावर कोरोना लसीची चाचणी करणार आहे. सध्या सर्वत्र परीक्षांपेक्षा कोरोनाचीच अधिक चर्चा होत असली तरी विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेकडे लक्ष केंद्रित करावे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांना मास्क लावून येण्याची सक्ती नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांना आजार असेल त्यांनी मास्क लावून येणे गरजेचे आहे. यावर्षी शिक्षण खात्याने निकालवाढीसाठी 27 कलमी कार्यक्रम हाती घेतला होता. त्यामुळे बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल चांगला लागला आहे असा विश्वास जिल्हा शिक्षणाधिकारी AB कुंडलिक यांनी केली आहे व्यक्त. येत्या 27 मार्चपासून सुरू होणाऱ्या 10वीच्या परीक्षेबाबत पुंडलिक यांनी सकाळशी साधला संवाद. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक्सप्रेस आणि लोकलचे निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेगाडीत एखादा कोरोनाचा रुग्ण असल्यास इतर प्रवाशांना लागण होण्याची शक्यता आहे. याचबरोबर रात्रीचे बातमीपत्र समाप्त. सबस्क्राईब करा तीच जागा.